मैत्रिणी नमस्कार असावे घरते ते अपुले छान या मालिकेमध्ये आज आपल्याला भेटायला आलेले आहेत डॉक्टर पूजा पाठक नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत मैत्रिणी आपल्या प्रत्येकीलाच आपलं घर खूप सुंदर असावं सुटसुटीत असावं असं वाटतं आज लहानचं घर आणि आटोपशीर फर्निचर या विषयावर डॉक्टर पूजा पाठक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तर सर्वप्रथम पूजा तरी आम्हाला सांगा की प्रत्येकच घरामध्ये इंटिरियर असणं हे खरंच खूप महत्वाचं आहे का सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि हा जो विषय आहे आजचा की आपलं घर सुंदर असावं हा माझा अगदी आवडीचा विषय तर त्याच्यासाठी अगदी आत्ताच्या या घटकेला सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे तुम्ही बघत असाल की खूप छान छान सिनेमे येत आहेत खूप छान छान मालिका येत आहेत आणि त्यांच्यामधली जी आपण घर पाहतो ती एकाहून एक सरस असतात ती सगळी आपल्याला आवडतात आणि घर फक्त सुंदर असावं हे नसतं त्याच्याबरोबर जे आपण ज्या गोष्टी तिथे वापरतो जे फर्निचर लावतो आणि तिथे ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो ते सुद्धा आपण सहज रीतीने करता आल्या पाहिजे बरोबर तर म्हणून घर फक्त सौंदर्यासाठी नसतं ते या गोष्टींसाठी पण असतं म्हणजे घरातला आपला वावर कसा असा मोकळा ढाकळा असावा आपल्याला घरामध्ये सगळ्यांना मिळून एकत्रित असं बसता उठता यावं काही चार गोष्टी आपल्याला करता येण्यासाठी मोकळं असं वातावरण सुद्धा हवं वा। जागा हवी बरोबर बरोबर तर ते कसं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी एका जागेशी रिलेटेड असतात आणि आम्हाला जे टेक्निकली शिकवलं गेलं की जेव्हा एक जागा तुम्हाला डिझाईन करायची असते मग ते आपलं घरच घ्या तर घरात जर का जो राहणारा तिथे व्यक्ती आहे त्याला जर का तिथे राहायला आवडलं नाही तर आपण ते चांगलं इंटिरियर असं म्हणणारच हो, नाही बरोबर आहे हो, म्हणून ते आमचं कर्तव्य आहे की जो व्यक्ती तिथे राहणार त्याला अतिशय सहजरित्या ते वापरता आलं पाहिजे त्याबरोबर ते दिसायला सुंदर पण असायला पाहिजे कारण आपल्या डोळ्यांना सौंदर्याची आवड असते आणि हे सौंदर्य आता आपल्याला सगळीकडे दिसून राहिले हो 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 आता मी थोडा तुम्हाला पूर्वीचा काळ सांगते एक पंधरा वर्षापूर्वीची जर का आपण हे घेतली रचना तर तेव्हा लोकांना इतकं त्याचं हे नव्हतं ते एवढे जागरूक नव्हते की आपल्याला इंटिरियर्स करणं जरुरी आहे पण आता न सगळा ट्रेंड बदललाय आता तुमचं घर चारशे स्क्वेअर फुटाचं असावं का ते पाच हजार स्क्वेअर फुटाचं असावं एक मोठं घर असावं किंवा एखादं छोटसं अपार्टमेंट असावं प्रत्येकाला वाटतं की आपलं घर हे चांगल्या रीतीने सुबकतेनी डिझाईन व्हायला पाहिजे आणि म्हणूनच छान इंटीरियर्स असणं घरात हे फार अत्यंत आवश्यक झालंय खरंच खरंच कारण की घर म्हटलं की घरात अनेक अशा आठवणीच्या गोष्टी असतात आपला आयुष्यभराचा तो एक ठेवाच असतो त्याच्यामुळे फर्निचर सोबत सुद्धा आपल्या अनेक अशा आठवणी गुंडलेल्या असतात आणि असं फर्निचर आपल्याला खरंच नको असतं की ज्यामुळे घरामध्ये अडचण होईल तर सुटसुटीत फर्निचर नेमकं कसं असावं काय सांगाल तुम्ही जे मला म्हटलं की आपल्या आठवणी जुळलेल्या असतात तर माझ्या या कामामध्ये मला एकदा एक अनुभव आला मी एक काम घेतलं होतं ज्यांचं खूप जुनं घर होतं आणि त्याला आम्ही ते रिनोव्हेट करत होतो म्हणजे त्याला परत त्याच्या अरेंजमेंट बदलत होतो तर तिथे तीन जनरेशन्स राहत होत्या एक म्हातारे आजी आजोबा होते एक मधलं जोडपं होतं आणि त्यांची मुलं होती तर आता नॅचरली मधलं जे जोडपण मुलं होते त्यांना एकदम मॉडर्न गोष्टी हव्या होत्या पण जे म्हातारे आजी आजोबा ज्यांनी खूप पहिल्यापासून आपलं फर्निचर आणलं होतं त्यांना ते काही काढायची इच्छा नव्हती पण ते आमच्या त्या इंटीरियर्स मध्ये फिट होत नव्हतं हो हो। तर आम्हाला पुष्कळ त्यांना समजावं लागलं की आता नवीन ट्रेंड्स बदलले आहेत सुंदर फर्निचर जे सुबक आहेत जे इझिली आपण इकडे तिकडे शिफ्ट करू शकतो आणि ज्याचा उपयोग चांगल्या रीतीने अजून होऊ शकतो असं आता खूप मार्केटमध्ये गोष्टी आलेल्या आहेत तर ते आम्हाला थोड्या मीटिंग्स त्यांच्याशी घ्याव्या लागल्या आणि नंतर मग ते कबूल झाले तर आपल्या ज्या आठवणी जुळल्यात हा पण इक्वली इम्पॉर्टंट आहेत आहे तर आता जसं तुम्ही मला म्हटलं की साधं सोपं सिंपल फर्निचर असायला पाहिजे छोट्या जागेत पण ते मावलेलं असायला पाहिजे तर अशा गोष्टी तर आजकाल खूप मार्केटमध्ये मिळतात त्याच्या व्यतिरिक्त जर का डिझायनर्सनी ते डिझाईन करून दिलं तर ते, ते, ते अजून चांगल्या रीतीने केलं जातं कारण जागा ही आपल्याकडे रिस्ट्रिक्टेड असते बरोबर जेवढी जागा आहे त्याच्यात आपल्याला ज्या रिक्वायरमेंट त्या फॅमिलीच्या आहेत त्या सगळ्या बसवाव्या लागतात दुसरी अजून त्यांची ही रिक्वायरमेंट असते की आम्हाला खूप महाग पण नको हे कारण पैसा हा फार इम्पॉर्टंट आहे हो। कोणी काही लोक तर करोडोंनी खर्च करतात काही लोकांकडे काही लाखच असतात काही लोकांकडे काही हजारच असतात तर त्या हिशोबाने एज अ डिझायनर तुमचा हे फार महत्वाचा रोल येतो की तुम्ही कसं त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करू शकता तर तिथे हा जो डिझायनरचा रोल येतो तो फार महत्वाचा आहे हो आणि या रोलमध्ये तुम्हाला दोन्ही तिन्ही पिढ्यांना जे समाधान द्यायचं आहे त्यांना आनंद द्यायचा आहे अगदी बरोबर तर ही गोष्ट तुम्ही कशी साधता मग खरं सांगू का आजकालची जनरेशन यांच्या आधीची पण जनरेशनला आता खूप गोष्टी माहिती झाल्या त्याच्यामागे त्याच्या मागे कारण आहेत एक आहे सोशल मीडिया आणि एक आहे की आपल्या मार्केटमध्ये आजकाल खूप नवीन नवीन गोष्टी उपलब्ध झालेल्या आहेत त्या थोड्या एक पंधरा वीस वर्षापूर्वी नव्हत्या त्यामुळे काय होत आहे की आधीची जनरेशन ती पण फिरते आहे बाहेर ती पण थ्रू डिफरंट सोशल मीडिया त्यांना सगळ्या गोष्टी आत्मसात होत आहेत आणि ते लोक पण आता एक्सेप्ट करायला लागली आहेत तो एक महत्वाचा बदल घडलेला आहे त्यामुळे ते असे आता पकडून नाही राहत की आमचं जुनं फर्निचर तुम्ही वापरा कारण त्यांच्याही लक्षात येतंय की ते फार कठीण झालंय आता वापरणं आणि ते आता जुन्या रीतीचं झालेलं आहे आणि तुम्ही जे मला अजून एक प्रश्न विचारला की एखादं फर्निचर घेतलं की ते कमीत कमी वीस वर्ष चालेल पाहिजे आता हा कॉन्सेप्ट टोटली बदललेला आहे आता लोक कसं करतात की त्यांना चेंज हवा असतो जसं माझ्याकडे मी एक अरेंजमेंट केली सोफाची आणि चेअर्सची ती मी एक दहा पंधरा दिवसांनी मी ती बदलते कारण थोड्या दिवसांनी मला कंटाळायला लागतो त्या बरोबर बदल हवा असतो म्हणजे आपल्या डोळ्याला पण छान वाटतं आणि आपल्याला कधी कधी वाटतं की नाही इथे ठेवलं नाही इथे चांगलं होईल जास्त तर ते आपण आपल्या आहे पण करत राहतो आणि त्याच्या डिझायनर पण इन्व्हॉल्व्ह असतं तर म्हणून आजकाल जे कोणी लोक म्हणतात को। की आम्हाला इंटिरियर्स करून द्या ते म्हणतात आम्हाला खूप वर्ष चालेल असं नको ते त्या दृष्टीने आजकाल मटेरियल पण बदललेलं आहे मग ते फर्निचर नेमकं कोणत्या प्रकारचं असतावं त्यामध्ये कोणत्या ट्रेंड्स आहेत तर आता कसं आहे ना आपलं घर म्हटलं की आपल्याकडे वेगवेगळ्या रूम्स असतात हो एक आपली बैठक रूम असते लिव्हिंग रूम मग असते एक डायनिंग रूम आपल्या काही बेडरूम्स असतात किचन असतं टॉयलेट्स असतात आता जसं मी म्हटलं की सध्या मार्केटमध्ये भडीमार झालाय गोष्टींचा पण इथे डिझायनर कसा असतो त्याचा रोल परफेक्ट असायला पाहिजे ती जी फॅमिली त्याचे जे रिक्वायरमेंट आहेत ते जेव्हा त्या डिझायनरला परफेक्टली कळतात की नाही हे असं करायला पाहिजे इवन कॉस्ट कटिंग हे परफेक्टली कळलं की मग आपण आपल्याला आपण त्यांना चॉईसेस देऊ शकतो आणि लहान जागा जर का असेल तर अवाढव्य फर्निचर घेण्यात काही अर्थच नसतं हो पण त्याच्याबरोबर तुम्हाला ही पण काळजी घेतली पाहिजे की जिथे जिथे गरज आहे ती पूर्णपणे फुलफिल होते आहे की नाही तुम्ही आता एक साधा अपार्टमेंट घ्या आणि ते जर का समजून घ्या साधारणतः सातशे ते साडेसातशे स्क्वेअर फुटाचं असेल तिथे साधारणतः या सगळ्या गोष्टी असतात अ टू बेडरूम अपार्टमेंट त्याच्यामध्ये किचन असतं ते काही खूप भव्य नसतं मोठं नसतं लहानच असतं पण आपण किचन जेव्हा म्हणतो तेव्हा किचनमध्ये कितीतरी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि पूर्वीच्या काळी एक स्टोर रूम असायची ज्याच्यात आपलं सगळं अन्न धान्य केलेला असायचं तो कॉन्सेप्ट गे आता गेलेला आहे आता किचन्स इतके मॉडर्न झालेले आहेत तुमच्याकडे आता त्याला म्हणतात मॉड्युलर किचन ही सध्या परिभाषा सगळीकडे फारच जास्त फेमस झालेली आहे हो आणि ते आपल्याला सोयीची पण आहे ना सोयीची पडतात दिसायला सुंदर असतात मेंटेन करायला फार चांगली असतात तर त्या छोट्या जागेमध्ये जे काही मॉड्युलर किचन आपण फिट करतो त्याच्यात तुमच्या फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू नाही तर सगळ्या गोष्टी स्टोअर होऊ शकतात कारण त्या ज्या ट्रॉलीज तिथे त्यांनी त्या क्रिएट केलेल्या आहे त्या ट्रॉलीज इतक्या सिंपल असतात ऑपरेट करायला की तुम्ही पटकन काढलं स्वच्छ केलं आत टाकलं आणि सगळ्या गोष्टींनी त्या प्रूफ पण असतात टर्माईट प्रूफ असतात जास्त तिथे कॉक्रोचेस होत नाहीत ह्या सगळ्या मेंटेनन्स पार्ट किचन हा सगळ्यात मोठा इशू असतो की तिथे सगळ्या गोष्टी चांगल्या मेंटेन झाल्या पाहिजे तर म्हणून हे जे मॉड्युलर किचनचा कॉन्सेप्ट आता आलेला आहे तो एक सुबक आहे सुंदर आहे त्याच्या व्यतिरिक्त तो काही खूप महागही नाही आहे आणि तुमच्या सगळ्या गरजा त्या पूर्ण करतं ते भलेही तुमचं किचन खूप मोठं असो का किचन तुमचं लहानसं असो बर इथे मला असं विचारायचं की मी थोडंसं असं ऐकलंय की पूर्वी कसं होतं की किचनच्या ज्या ट्रॉलीज असतात त्या ओट्याच्या शेगडीच्या खाली असतात पण आता असं ऐकलंय की त्या ट्रॉलीज वरती सुद्धा असतात की बऱ्याचदा अनेक स्त्रियांना असं खाली वाकून ते उचलणं होत नाही म्हणून बर... मग त्या हाताशी याव्यात म्हणून त्या थोड्याशा आपल्या अंतरावर अशा सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे काय सांगाल तर आता तेच मी तुम्हाला सांगते की इतक्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत आता मार्केटमध्ये आता जसं तुम्ही मला म्हटलं की एखादी व्यक्ती म्हातारी झाली तिला ते वाकणं आणि हे किंवा कोणाला जर का काही प्रॉब्लेम असला पाठीचा तर त्याला कठीण असतं खालून वाकून सगळं काढणं तर त्या ज्या ट्रॉलीज आता डिझाईन झाल्या त्या अशा प्रकारे डिझाईन झाले की ऑटोमॅटिकली त्यांची हाईट वाढते किंवा वरती जर का काही आपण ठेवायला गेलो तर ते आपण खाली ओढून आणू शकतो थ्रू चॅनेल्स म्हणजे त्यातनं आपल्याला वस्तू काढता येतील ही एक प्रोव्हिजन झालेली आहे याला आम्ही स्पेसिफिकली एक नाव देतो एरगोनॉमिक डिझाईन किचन एरगॉनॉमिक्स म्हणजे आपण जे व्यक्ती आहे एज अ मनुष्य त्याच्या प्रत्येक अवयवाचे मेजरमेंट आपल्याला घ्यावे लागतात आणि त्या हिशोबाने किती वाकायला पाहिजे कसं उभं राहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे फर्निचर कसं बनेल हे एक मोठं सायन्स आहे म्हणून तुम्हाला अजून एक एक्झाम्पल द्यायचं जसं एखादं ऑफिस टेबल आहे आणि एखादी ऑफिस चेअर आहे जर तुमच्याचकडे आहेत येते रिव्हॉल्व्हिंग आणि चे लोक जे असतात ते जवळजवळ बारा ते पंधरा तास काम करतात आणि आता वर्क फ्रॉम होमच असतं तर तिथे काय होतंय की सारखं बसून बसून पुष्कळ प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत तर ती जर का खुर्ची एक्कॉनॉमिकली करेक्ट नसली तर तुम्हाला अल्टिमेटली पाठीचे त्रास सुरु होणार आहेत म्हणून त्यादृष्टीने किचन मध्ये पण किचन एरॉनॉमिक्स हा एक मोठा एक विषय ज्याच्याप्रमाणे हे सगळं फर्निचर आता डिझाईन केलं जात आहे दुसरी गोष्ट अजून मी एक ऍड करीन जसं आता आपला एक कोपरा असतो किचनचा हो। कुठे ना कुठेतरी तो आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो राईट अँगलला येऊन कनेक्ट होतो आणि पूर्वीच्या काळी आपण तिथे गॅस सिलेंडर्स टाकून द्यायचो आहे ना पण तो काढायला पण त्रास व्हायचा आपल्याला पण आता तिथे अशा ट्रॉलीज आलेल्या आहेत की त्या पूर्ण रिव्हॉल्व्ह होतात आणि त्या कम्प्लिटली बाहेर निघतात म्हणजे तुम्हाला खूप वाकायची गरज नाही तुम्हाला आत बस जाऊन हे करायची गरज नाही तर खूप जास्त आजकाल लोकांची कम्फर्टेबल पाहिली जाते फर्निचर डिझाईन करताना किचन एरगॉनॉमिक म्हणजे नेमकं काय एर्गॉनॉमिक्स हा का का एक असा विषय आहे ज्याच्यामध्ये आपण एक बाई आणि एक पुरुष किंवा एक एव्हरेज माणसं आपण घेतली जेंडर वाईज तर त्यांचे मेजरमेंट्स घ्यावे लागतात सगळ्या गोष्टींचे फॉर एक्झाम्पल फक्त हातापायाचे नाही तर हाताच्या बोटांचे पायाच्या बोटांचे आपल्या गुडघ्यापासून खालीपर्यंत काय आपले मेजरमेंट्स आहेत गुडघ्यापासून वरपर्यंत पोटापर्यंत काय मेजरमेंट्स आहेत या मेजरमेंट्सला घेऊन मग फर्निचर डिझाईन केलं जातं त्याला म्हणतात एरकॉनॉमिक्स तर हे जे एर्गॉनॉमिक्स आहे ते कुठेही वापरण्यात येतं फक्त फर्निचरला नाही एखादं जर का आपण प्रॉडक्ट घेतलं जसं एखादा चहाचा कप घेतला तो अल्टिमेटली एक प्रॉडक्ट आहे तर त्याच्यासाठी पण एरकॉनॉमिक्स स्टडी करावं लागतं कारण तुम्ही त्या चहाच्या कपाला एक हॅन्डल असतं ते तुम्ही पकडता आपल्या बोटांनी है ना जर का त्या हँडलचा सा साईज खूप लहान राहिला तर तुमची बोटच आत नाही शिरणार आलं लक्षात वरचा जर का त्याचं रिम आहे ते जर का खूप थिक राहिलं तर तुम्हाला ते पिताना त्रास होईल तर या सगळ्या गोष्टी या पर्टिक्युलर मध्ये घेतला तर ते तसंच ते किचनमध्ये पण तसं वापरलं जातं इव्हन ऑफिस ला वापरलं जातं पूजा मॅडम फर्निचर म्हटलं की आपल्या घरातल्या वेगवेगळ्या रूम्स मधल्या गोष्टी येतात म्हणजे आपली बैठकीची खोली आहे डायनिंग रूम आहे स्टडी रूम आहे किंवा मग किचन सुद्धा आहे तर सर्वात सुटसुटीत असं कोणत्या प्रकारचं आपण फर्निचर इथे वापरू शकतो काय सांगाल ते की इथे काय होत आहे की मार्केटमध्ये फर्निचर अवेलेबल आहे रेडीमेड जिथे लोक आजकाल खूप जास्त म्हणजे त्यांना माहिती झालेलं आहे त्या बाबतीत ट्रेंड्स काही काही लोकांचा कॉन्सेप्ट असतो की कार्पेंटरला बोलवावं हो। कार्पेंटरला आपण मटेरियल आणून द्यावं आपल्याला जे डिझाईन आवडतंय ते डिझायनरकडनं अप्रूव्ह करून मग ते करून घ्यावं तर हे कॉन्सेप्ट बदलतो लोकांचं बरोबर आहे अगदी ठीक आहे पण माझं जे मत आहे मी जे आजपर्यंतचा माझा हो अनुभव मी बऱ्याच पुष्क प्रोजेक्ट पण केलेले आहेत मार्केटचे ट्रेंड्स पण मला माहिती आहेत तर नवीन आता असा हा ट्रेंड येऊन राहिलेला आहे की काही काही फर्निचर लोक का डायरेक्ट रेडीमेड घेऊन राहिले आणि काही काही फर्निचर ते कडून करून घेतात अच्छा म्हणजे असा दोन प्रकारामध्ये विभागणी केलेली विभागणी केलेली आहे ते जे कार्पेंटर करून करून घेतात त्याला कस्टम मेड फर्निचर म्हणतात अच्छा जशी तिथे रिक्वायरमेंट आहे त्या जा जा जागेची त्याप्रमाणे तो येऊन सगळं बनवून देतो ठीक आहे कारण आता तुम्ही जर का सोफा घ्यायला गेले समजा आपण जर का लिव्हिंग रूमवर आलो हो ड्रॉइंग रूमवर आलो तिथे आपला साधारणतः सोफा सेट लागतो साईड टेबल लागतात सेंटर टेबल लागतं एखादा लॅम्प लागतो आणि काही अक्सेसरीज लागतात हो, ना तर हा जो सोफा आहे हे सोफ्याचे तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीजित व्हरायटीज आहेत मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत आतापर्यंत कसं आहे की लोकांना एक कॉन्सेप्ट होता की मी चांगल्या लाकडाचं फर्निचर बनवलं ला हो की ते वर्षानुवर्ष चाललं हो म्हणजे आपल्याकडे लाकडी फर्निचर असाच एक ट्रेंड होता पीकवुडचं फर्निचर किंवा केनचं फर्निचर अशा गोष्टी पण तो आता कॉन्सेप्ट टोटली गेलेला आहे हो। हो। आणि आता तुम्हाला सगळं फोम लावलेले सुंदर अफोल्स लावलेलं फर्निचर मिळतं तर माझं असं म्हणणं आहे की तुमची घराची काय गरज आहे तुमच्याकडे किती जागा आहे त्या हिशोबाने तुम्ही थोडं मार्केट फिरा तिथे बघा आणि थोडंसं हलकं फर्निचर घ्या खूप हेवी घेऊ नका बरोबर आहे आणि एस्पेशली जर का लहान अपार्टमेंट आपण म्हटले तिथे हेवी फर्निचर टाकलं रे टाकलं की तुम्हाला असं वाटतं ही रूम फार लहान झाली व्हिज्युअल फिलिंग म्हणतो आपण त्याला लहान रूम आणि खूप मोठं फर्निचर केलं की ऑटोमॅटिकली तुमची कम्फर्ट लेवल चालली जात हो है ना तर म्हणून असं फर्निचर घ्या की जे तुम्हाला कुठेही हलवता आलं पाहिजे जितकी गरज आहे तेवढीच घ्या खूप घेऊ नका इंटीरियर सुंदर म्हणजे असा अर्थ अजिबात होत नाही की तुम्ही ते एक्झिबिशन करा वस्तूंचं जिथे जेवढी गरज आहे तेवढं घ्या कारण सिम्पलिसिटी गाठणं हे फार कठीण असतं मॅडम आणि कसं आहे आपली रोजची कामं नित्याची करताना म्हणजे आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला पाहिजे उगाच अडचण होऊन चालणार अडचण होऊन चालणार फर्निचर बघितलं तर सगळी रेंज आहे त्याच्यामध्ये हो तुम्हाला सगळ्या खोल्यांचे फर्निचर्स मिळतील ऑफिसचे फर्निचर्स मिळतील सगळं काही मिळेल मार्केटमध्ये पण त्याच्यात वेगवेगळे मटेरियल्स आहेत थोडस आपण जर का मटेरियलकडे लक्ष घातलं तर एक जनरल लोकांना मला हे सांगावं असं वाटेल तिखूट तर एक आहेच जे फार एकदम चांगलं मजबूत असतं hmm. जे पाण्यात कधी खराब होणार नाही दुसरं hmm. मटेरियल आजकाल आलेलं आहे रिकॉन्स्टिट्यूटेड वुड ज्याच्यामध्ये आपण प्लायवूड जे आहे ते आपण वापरू शकतो आणि आजकाल एमडीएफचा फार जमाना आलेला आहे म्हणजे मीडियम डेन्सिटी फायबर सिम्पल गोष्ट सांगते की तुमचं जे मॉड्युलर फर्निचर आहे ते या मटेरियलचं बनलेलं असतं ठीक आहे तर ते किचनमध्ये वापरा मला काही हरकत नाही पण जिथे आपल्याला भरपूर वजन द्यावं लागणार आहे जसं झालं आपला सोफा जसं झाले आपले बेड्स तर तुम्ही या मटेरियलकडे जाऊ नका तुम्ही काही गोष्टी टिकवूड आणि प्लायवूड याचं कॉम्बिनेशन करून वापराल तर ते दे डेफिनेटली काही वर्ष तरी चालेल है ना हो हो। तर हे जर का तुम्ही केलं आणि हे फॉलो केलं तर फारच चांगलं होईल तुम्हाला केनचं खूप सुंदर फर्निचर मिळतं मार्केटमध्ये नंतर तुम्हाला फॅब्रिकेटेड स्टीलचं फर्निचर मिळतं जे तुम्ही थोडंसं गार्डनमध्ये वापरू शकता किंवा समोर एखादा छोटा वरांडा असेल तर तिथे सुंदर खुर्च्या मिळतात छान टेबल मिळतं ते तुम्ही वापरू शकता पण सोफा आणि बेड हे जरा थोडे चांगल्या मटेरियलचे वापरलेले डेफिनेटली चांगले कारण ते ऍटलिस्ट एक सात आठ दहा वर्ष तरी चालले पाहिजे जसं आपण म्हणतो की स्टडी रूम किंवा आजकाल वर्क फ्रॉम होम असा सुद्धा एक ट्रेंड झालेला आहे ब अशा रूम्स मध्ये कोणत्या प्रकारचं फर्निचर आपण वापरू शकतो आणि ते आपल्याला जास्त फायद्याचं राहील जेव्हा वर्क फ्रॉम होम हा कल्चर आला तेव्हा आपल्याला आपले, आपले फर्निचर्स थोडे बदलावे लागले आपल्या जागा थोड्या बदलाव्या लागल्या आणि आपल्याला एक असाइंड रूम करावी लागेल की जिथे बसून आपण आपलं काम करू शकू तर फर्निचरची जी, जी अरेंजमेंट होती ती बदलून गेली लोकांची पुष्कळ लोकांना तर आजकाल लोक ऑफिसमध्ये बोलवतच आहेत ते घरी बसूनच करतात तर त्याच्यासाठी मी एकच म्हणेन जे मी तुम्हाला आधी सांगितलं की एक जी तुम्ही चेअर घ्याल ती प्रॉपरली डिझाईन्ड असायला पाहिजे एरगॉनॉमिकली म्हणजे तुमच्या पाठीचा जो कणा आहे त्याप्रमाणे ती चेअर डिझाईन पाहिजे म्हणजे तुम्ही जरी एक सात आठ तास बसला तरी तुम्हाला पुढे जाऊन त्याचा त्रास नको व्हायला अच्छा ह्या सगळ्या ज्या चेअर्स आहेत त्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ती चेअर स्वतः बसून बघावं तुम्ही की तुम्हाला त्याचा फोम आवडतो आहे की तुम्हाला त्याचं जे काही मटेरियल लावलेलं ला आहे ते तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं आहे की नाही बसल्यानंतर तुमची कम्फर्टेबल तुम्हाला कशी वाटते आहे कारण त्या चेअरची हाईट ऍडजस्टेबल असते तुम्ही ती वर करू शकता तुम्ही ती खाली करू शकता कारण एखाद्या व्यक्ती सहा फुटी असतो हो। एखादा व्यक्ती पाच आठ असतो त्या प्रत्येकाच्या हाईटप्रमाणे ही चेअर नसते पण ती हाईट तुम्ही चेअरची चे बदलू शकता आणि त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता घरात जर लहान मुलं असतील तर बऱ्याचदा ते घरातलं जे फर्निचर असतं ते थोडंसं असं रफ टफ असं वापरलं जातं तर मग या दृष्टीने आपलं घरातलं फर्निचर कसं आटोपशीर ठेवता येईल काय सांगाल घरात जर का लहान मुलं असली तर ऑटोमॅटिकली काय होईल की ते खायच्या प्यायच्या वस्तू घेऊन सोफ्यावर बसतील ते, ते सांगतील तिथे त्याच्यामुळे आपली जी अपहोल्सची आप म्हणजे जर कव्हर असतं सोफ्याचं ते खराब होण्याची शक्यता असते तो एक पार्ट झाला ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जनरल फर्निचर आणि लहान लहानपुरांसाठी फर्निचर असं काही खूप काही वेगळं बनलेलं नाही तुम्हाला ती काळजी घ्यावीच लागेल की तुम्ही कुठलं मटेरियल वापरता आहात आणि ते पटकन क्लीन होत आहे की नाही आणि पटकन मेंटेन करता येत आहे की नाही ही तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल आता तुम्ही जर का लहान मुलांच्या खोलीचं फर्निचर म्हटलं तर ते त्यांची एज ग्रुप काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं जर का ती टीन एजर्स असली तर त्यांचं फर्निचर थोडंसं मोठ्या लोकांसारखंच राहील पण ती जर का पाच सहा वर्षाची असली तर आजकाल तुम्ही नाव ऐकलं असेल बंग बेड्स म्हणजे एका बेडवर दुसरं बेड हो आहे ना आणि युजली त्या पोरांनाच विचारण्यात येतं की तुम्हाला कोणते रंग आवडतात जेव्हा तुम्ही इंटिरियर्स म्हणता ना तेव्हा रंगसंगती फार इम्पॉर्टंट बरोबर आणि रंगसंगती अजून एका कारणासाठी इम्पॉर्टंट असते ती म्हणजे जर का तुमची रूम लहान असेल आणि तिथे तुम्ही खूप जर का डार्क कलर्स वापरले तर ती रूम एकदम लहान दिसायला लागते तर आपल्याला थोडं स्पेशियस रूम्स आवडतात तर तुम्हाला कलर्स पण तसेच चूज करावे लागतात की तुम्हाला छान वाटेल कम्फर्टेबल वाटेल डोळ्यांना चांगलं वाटेल तर लहानपोरांच्या खोल्यांमध्ये तर त्यांनाच विचारून आजकाल रंगसंगती दिली जाते काही लोकांना ब्लॅक अँड व्हाईट आवडतं काही लोकांना ग्रे शेड्स आवडतात काही लोक सांगतात नाही आम्हाला एकदम कलरफुल पाहिजे आणि जसं मी म्हटलं तुम्हाला मार्केटमध्ये इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत फॉर एक्झाम्पल आता एक सांगते तुम्हाला की वॉलवरती आजकाल लोक खूप वॉलपेपर्स वापरत आहेत आणि ते खूप वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि आजकाल तर थ्री डी म्हणजे थर्ड डायमेन्शन असे डिझाईनचे वॉलपेपर्स मिळायला लागले आहेत तर ते वापरतायत सिलिंगवरती तुम्हाला असा इफेक्ट आणता येतो की रात्री तुम्हाला स्टार्स दिसत आहेत लहान पोरांच्या त्यांना जर का काही डिफरंट काही इफेक्ट द्यायचा असेल लाईट्सचा सिलिंगला तर आजकाल सीलिंगला ला। सीलिंग तसे लाईट्स मिळतात तर रात्री अंधार झाला की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आकाशाकडे पाहता अशी आजकाल खूप नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत एक अजून मोठ्या घरांमध्ये ऍडिशन झाली होम थिएटर म्हणजे काय की तुम्हाला कुठल्याही सिनेमागृहात जायची गरज नाही तिथे अशी अरेंजमेंट केलेली असते आणि फर्निचरही असं लावलेलं असतं तर असं वाटतं तुम्हाला की तुम्ही एखाद्या सिनेमागृहात बसलेले आहात आणि एक समोर मोठा स्क्रीन असतो आणि तिथे सगळ्या जे काही अरेंजमेंट असतात तिथून आवाज बाहेर जात नाही आवाज आत येत नाही तुम्ही आत बसून सिनेमा बघता आहात असं तुम्हाला फील mm. कोणाला जर का इंटरेस्ट असेल की मला एकच बेडरूम पाहिजे आणि मी एकाला पूर्ण होम थिएटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो तर तो, तो बिलकुल आरामात करू शकतो काही सर mm. तर आटोपशीर मध्ये अजून मी तुम्हाला एक आयडिया देते त्याला म्हणतात मल्टी युटिलिटी फर्निचर ठीक आहे जशी काही काही घरं खूप लहान असतात पण फॅमिली जर का थोडी मोठी असली आणि लिव्हिंग रूम मध्ये काही लोक आले भेटले गेस्ट झाले बसले आणि ती लिव्हिंग रूम जर का आपल्याला कन्व्हर्ट करायची असली ऑफिसमध्ये तर ते फर्निचर आपल्याला तसं कन्व्हर्ट करता येतं आणि ते आपण तसं कार्पेंटरकडं करवून घेऊ शकतो ठीक आहे काही काही पार्टिशन्स असे असतात की ते फोल्डेबल असतात की तुम्ही ते पटकन टाकू शकता फोल्ड करू शकता आणि मग ती जागा वेगळ्या कारणासाठी उपयोगात येते त्याला आम्ही स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतो की तिथे लहान जागा पण भरपूर ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे ऍट अ टाइम तुम्ही आता इव्हन हे पण पाहिलं असेल की काही काही जे बेड्स असतात ते पूर्णपणे असे वरती व्हर्टिकल वॉलला जाऊन चिपकून जातात तर ती रूम तुम्हाला मग वेगळ्या कामासाठी उपयोगात येऊ शकते तर असं फर्निचर हे आटोपशीर आपण ह्याच्यातही उपयोगात घेऊ शकतो सोफा कम बेड हा तर कॉन्सेप्ट सगळ्यांनाच आहे hmm. की तो सोफा असतो आणि मग रात्रीच्या वेळेस आपण त्याला बेड बनवून हो तर oh. हे सगळे आटोपशीर गोष्टी आहेत जे आपण इझिली एका लहान घरात व्यवस्थितरित्या वापरू शकतो जिथे जागेची खूप अभाव आहे तिथे लोक पुष्कळ राहतात एका घरामध्ये आणि त्यांना सगळ्याच गोष्टी हव्या असतात है ना तर तिथे आपण हे मल्टी युटिलिटी फर्निचर खूप चांगल्या रीतीने वापरू शकतो आता आपल्याला हे माहितीये की बेड्सना खाली स्टोरेज असतं हो त्यामुळे आपल्या खूपश्या गोष्टी तिथे आत चालल्या जातात आणि त्या दिसायला मग खराब दिसत नाही तर फर्निचरच असं बनवा की तिथे ऑटोमॅटिकली आत गोष्टी चालल्या जातील मग हे जे आपलं जे फर्निचर आहे ते तर मग छान खूप दिवस टिकावं किंवा अधिक चांगलं राहावं यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल जर का तुमचं तर टिकवूडचं फर्निचर आहे चांगलं लाकूड म्हणतो चांगलं लाकूड हे नेहमी पॉलिश करावं लागतं तर ते माझं म्हणणं आहे की एक तीन चार वर्षाच्या जा, ह्याच्यात तुम्ही एकदा ते पॉलिश करणं जरुरी आहे है।, है ना पण जर का मी दुसरा जो काही मटेरियल सांगितला तुम्हाला रिकॉन्स्टिट्युटेड वुड एमडीएफ म्हणा किंवा प्लायवूड एमडीएफ हे खूप वर्ष टिकत नाही ते काही वर्षांनी खराब होतं तर त्याच्यासाठी तुम्हाला ते बदलावंच लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला काही गत्यंतर राहणार नाही खूपशे फर्निचर्स आपले कव्हर्ड असतात जसं सोफा आहे त्याच्यावरती आपण एक काही स्ट्री टाकतो ती एका पर्टिक्युलर कपड्याची असते त्या वॉर्ड्रोपचं जे कव्हर असतं जर का था था। ते प्लायवूडचं असेल तर त्याला एक फॉर्मायका लागलेला असतो तो कधी प्रिंटेड असतो कधी वुडन फिनिशचा असतो तो जर का खराब झाला तर त्यालाही काही प्रॉब्लेम नाही तो तुम्ही आरामात काढून फक्त फॉर्मायका दुसरा लावू शकता म्हणजे एक बदल पण घडतो तुम्हाला पण डोळ्यांना छान वाटतं आणि एक वेगळा अनुभव येतो कारण टिकोड म्हटलं की पॉलिश ही गोष्ट आलीच hmm. आता तुम्ही या रेकॉर्डिंग रूम मध्ये आजूबाजूला बघाल तर पॅनलिंग केलेलं आहे hmm. त्या पॅनलिंगला एक तर व्हिनियर लावलेलं ला आहे ज्याला पूर्ण पॉलिश केलेलं आहे पण खूप वेगवेगळे रंग असतात एकदम नॅचरल असं थोडं डार्क असतं थोडं रेडिश असतं असे वेगवेगळे रंग असतात फर्निचर हा महत्वाचा घटक आहे त्यात तर काही शंकाच नाही आणि ती रंगसंगती आपली जुळायला पाहिजे आपल्या वॉल्सच्या रंगसंगतीशी ती जुळायला पाहिजे तुम्ही कोणत्या प्रकारचं फ्लोरिंग वापरता आहात त्या गोष्टी काही काही हँडक्राफ्ट आवडतात काही काही अॅक्सेसरीज आपल्याला आवडतात त्याच्यामुळे आपलं घर अजून जास्त सुशोभित दिसतं तर तो, तो एक फर्निचरचा छोटा पार्ट आहे भिंतींवर आजकाल आर्टिकल्स खूप मिळतात लावायला काही असे छोटे स्टॅच्यूज किंवा एखादं छोटं फाऊंटेन एका गृहिणीला ना ती एक वेगळी दृष्टी असते हे तर मी अगदी खरंच सांगेन की फक्त हे आर्किटेक्ट किंवा डिझायनरलाच कळतं असं जरुरी नाही गृहिणी त्याच्यात इतकी आपल्या घरात घुसलेली असते प्रत्येक की तिला की इती 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 ते बरोबर वाटतं की नाही मी इथे ही वस्तू जर का ठेवली ना तर इथे हे नक्की छान दिसेल तर ते ऑटोमॅटिकली त्या घराला अजून घर पण पण येतं सगळ्या गृहिणींमध्ये काही ना काही कला असते है ना तर तुमच्यामध्ये जी कला आहे ती तुम्ही बाहेर काढा तुमच्या हातात आणि तुमच्या घराला सजवायचा प्रयत्न करा ते उपयोग करून कारण अल्टिमेटली हे तुमचं घर आहे आणि ते सुंदरच दिसणार आहे तर डॉक्टर पूजा पाठक पाठकचं घर आणि आटोपशीर फर्निचर कसं ठेवावं याबद्दल मनमोकळी अशी मुलाखत दिली त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद